महायुतीत जागावाटपावरून संघर्ष. शिवसेना नाशिक ठाणे रत्नागिरी सोडण्यास नकार. तर जागावाटपाच्या मुद्द्यावर भाजपत चक्रव्यूहात. सांगलीत मव्यात विशाल पाटलांची बंडखोरी. काँग्रेस नेते विशाल पाटलांकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल. मव्याची डोकेदुखी वाढली. सुमित्रा पवारांबद्दलच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला. विनाकारण शब्दाचं राजकारण करू नका. शरद पवारांचा त्या विधानावरून घोंगडा. अरविंद सिंह निंबाळकरांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाणार नसल्याची उत्तम जानकरांची घोषणा. फडणवीसांच्या भेटीनंतरही उत्तम जानकरांचा घोंगडा. गुजरातचा विकास झाला तर पर्यायानं देशाचा विकास होईल. पंतप्रधानांच्या गुजरात केंद्रीय भूमिकेनं आश्चर्य. बेरोजगारी रोखण्यासाठी योगी मोदींनी मुलं जन्माला घातली नाहीत. भाजप नेते निरहुआ यांचं अजवक्तव्य. कोणत्या पक्षाला किती पैसे मिळाले हे इलेक्ट्रोल बॉन्डमुळे कळलं. पंतप्रधान मोदींकडून इलेक्ट्रोल बॉन्डचं समर्थन. भ्रष्टाचार उघड झाला म्हणून मोदी मुलाखत देऊ लागल्याचं राहुल गांधींचा टोला. अमित शहा पुत्रप्रेमामुळे भारत वर्ल्ड कप फायनल हरला. उद्धव ठाकरेंचं अमित शहांना जशास तसं उत्तर. 8 जूनपासून बरसणार मान्सून. सरासरीपेक्षा जास्त पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. आयपीएलमध्ये सनरायझर हैदराबादचा नवा विश्वविक्रम. आरसीबी विरोधात ठोकला 287 जागा. ट्रेव्हिस हेड क्लासनेनं आरसीबीच्या गोलंदाजांना धू धुतलं. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.